उभा महाराष्ट्र वाट पाहतोय तो क्षण आपल्याला अनुभवला मिळणार आहे. अवघ्या 5 मिनिटात तुमच्याशिवाय दुसरा कोण एवढा भव्य दिव्य स्वागत करू शकतं का महाराष्ट्र. मित्रांनो, ही भारत जोडो यात्रा ही फक्त नफरत छोडो भारत जोडो यात्रा नाही, ही मानवतेची यात्रा आहे, ही माणुसकीची यात्रा आहे. ह्याच्यामध्ये दीन दलित महिला दिव्यांग अपंग सगळे शामिल होत आहेत, लहान मुलं शामिल होत आहेत. आणि हे बघून मोदीजी त्यांच्या पायाच्या खालची जमीन सरकायला लागली आहे. म्हणून काय तर नॅशनल मीडिया ब्लॅकआउट, अरे वा, उलटी गिनती शायद यहां से शुरू हुई है. आणि म्हणून मोदीजी आमच्या नेत्याला आमच्या नेत्यांनी दाखवून दिलं की आम्ही उंटावर बसून शेळे हाकत नाही, आम्ही जमिनीवर उतरतो आणि लोकांना आमच्या साथ घेऊन चालतो. तुफानों से ना डराओ हमें, तुफानों से ना डराओ हमें, हम शेरों का जिगर रखते हैं. हौसले जिनके हो बुलंद उनके तो तूफान भी कदम चूमते हैं. आणि आज राहुल जी आम्ही सगळे सगळे तुमच्या सोबत आहोत आणि ह्या सरकारला दाखवून देणार आहोत की महागाईच्या विरोधात बेरोजगारीच्या विरोधात वाढत्या करप्शनच्या विरोधात आम्ही आज रस्त्यावर आमचे नेते रस्त्यावर उतरले आहेत. येणाऱ्या 5 जिल्ह्यातून येणाऱ्या 15 दिवस राहुल जी आपल्या महाराष्ट्रातून उभ्या महाराष्ट्रातून चालणार आहेत. आपण सगळे ना भूतो ना भविष्य हा क्षण आपल्या आयुष्यातला आहे. आपण आज सुरू केली पण आपली शेवट ही शेगाव पर्यंत अशीच याच प्रमाणात याच उत्साहाने झाली पाहिजे ही मी तुम्हाला कळकळून विनंती करते. आणि राहुल जींचे मनापासून या ठिकाणी अवघ्या काही क्षण